राज्यात अवकाळी परिस्थिती आहे, मात्र काल दिवसभर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आशिष जयस्वाल यांनी सरकारला मागणी केलेली आहे की पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु कालच्या पावसामुळे, काल जो दिवसभर पाऊस आला, कालच्या पावसामुळे संपूर्णपणे धान पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे. कापूस आणि इतर पिकाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आम्ही सर्व सत्ताधारी पक्षाचे आमदार, अपक्ष आमदार, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलेलो आहोत. सभागृहामध्ये आम्ही मुद्दा उपस्थित करणार आहोत आणि नागपूरमध्ये अधिवेशन होत असताना नेहमी सरकारने धानाच्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं असते आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यासोबत इतर पिकांचं जे नुकसान झालेलं आहे, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना आणि इतर शेतकऱ्यांना आता नुकसानची जी मदत करायची आहे ती सरसकट करावी. पंचनामा हा विषय आता राहिलेला नाही आहे. थोड्याफार प्रमाणात नुकसान झालं असतं तेव्हा पंचनामा करणं आपण समजू शकतो, परंतु आता सरसकट नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वपक्षीय आमदार सत्ताधारी पक्षाचे या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधून धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस, वाढीव बोनस, नुकसान भरपाई आणि त्यासोबत सरसकट नुकसान भरपाई ही आमची मागणी सरकारकडे या संदर्भात राहणार आहे.